जळगाव मधील संगमेश्वर नगर येथील सरकारी विद्यार्थी वसती गृहात रविवारी सुमारे वीस ते पंचवीस जणांच्या सशस्त्र टोळक्यानं धुडघुस घातला बॅट हत्यारे स्टॅम्प रॉड आदी घेऊन टोळके हॉस्टेलमध्ये घुसले होते या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत मुलीची छेडछाड काढल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सुरू होती टोळक्यांनी वसतीगृहात तोडफोड केली या घटनेच्या विरोधात वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी धरणे धरले होते या घटनेनंतर एपीएमसी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आणि समाज कल्याण खात्याचे अधिकारी दाखल झाले त्यांच्यासोबत वसतीगृहातील विद्यार्थ्यांची चर्चा सुरू होती वसतीगृहात आम्ही तीनशे विद्यार्थी असून या ठिकाणी आम्ही किती सुरक्षित आहोत याचा जाब त्या अधिकाऱ्यांना विचारत होते या दगडफेकीमध्ये खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत एपीएमसी पोलिसांनी या घटनेचे व्हिडिओ फुटेज ताब्यात घेऊन पुढील तपास चालवला वसतिगृहावर हल्ला करणारे टोळके नेमके कोण आहेत त्यांनी कोणत्या कारणासाठी हा हल्ला केला याचा मात्र उलगडा झालेला नाही आहे एसबीएन एन मराठीसाठी विठ्ठल पवार बेळगाव